आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ओमकार कदम हे थेट ज्या ठिकाणी हे पाडकाम सुरू आहे तिथून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ओमकार काय सांगाल, पहाटेच्या सुमारास हे सर्व साहित्य तिथे पोहोचलेलं आहे, पौसपाटा पोलिसांचा सुद्धा पोहोचल्याचं पाहायला मिळतंय, सध्याचे काय अपडेट आहेत आणि हे पाडकाम सुरू झालंय का? परा काल अचानक या सगळ्या गोष्टींना वेग आला होता काल दुपारनंतर आणि पहाटे पाच साडेपाच नंतर ही कारवाई खरं तर सुरू झाली। म्हणजे ज्या काही मोठ्या गाड्या आहेत, पोकलॅन असतील किंवा क्रेन असतील, त्या मशिनरी त्या कबरीचे जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी चालू झाली आणि आता सुद्धा त्या गाड्या त्या बांधकामापर्यंत पोहोचत आहेत। मोठ्या प्रमाणात फौजपाठा तिथं पोलिसांचा पण आहे, पोलिसांकडून कोणतंही वाहन प्रतापगडच्या पायथ्याशी सोडणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट सांगितलंय। आता मीडियाला सुद्धा पोलिसांनी इथून शूटिंग करायला किंवा इतर गोष्टी दाखवण्यासाठी हटकलेलं आहे। एकूणच ही जी कारवाई आहे ही मोठ्या प्रमाणात आता चालू झाल्याचं पाहायला मिळतंय। तिथं क्रेन आहेत, जेसीबी आहेत, पोकलॅन आहेत, जे की अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिथं, ते आज जमीन दोस्त होईल अशा प्रकारची परिस्थिती आता पाहायला मिळते। बरं, निश्चितच ओंकार, तर मग हे जे जमीनदोस्त बांधकाम अनधिकृत बांधकाम हे जमीनदोस्त केलं जाणार आहे, साधारणतः किती वेळ त्याच्यासाठी लागेल, कधीपर्यंत ही कारवाई पूर्ण होईल? साधारण या सगळ्या गोष्टीला 2 ते 3 तासाच्या पेक्षा जास्त अवधी लागण्याची शक्यता आहे। कारण तो जो रस्ता आहे हा डोंगरातून जाणारी पायवाट आणि या पायवाटेनं खाली ते मोठी मशीनीन उतरवायचं काम आता सुरू आहे प्रशासनाकडून। एकूणच या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनानं एक खबरदारी घेतल्याचं दिसतंय की या गोष्टीची कुठं अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा इथे तैनात केलेला आहे। त्याचप्रमाणे फक्त प्रतापगडच नव्हे तर आजूबाजूचा परिसर, मग वाई असेल, पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल आणि रायगड असेल, या सर्व भागामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत आणि आता लवकरच इथलं बांधकाम हे पाडण्याची जी काम आहे हे सुरू होत आहे। निश्चितच ओमकार, आपण बघतोय या ठिकाणी पाडण्याचं काम सध्या सुरू होतंय आणि जे काही इमारती सध्या आपण बघतोय त्या काही वेळानंतर किंबहुना काही तासानंतर तिथे आपल्याला दिसणार नाही आहेत। तर ओमकार, एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, तो म्हणजे पोलीस मोठ्या संख्येने इथं पोहोचलेले आहेत आणि परिसराच्या आजूबाजूला सुद्धा पोलिसांचा फौजफाटा असल्याची माहिती आहे। दरम्यान त्या ठिकाणी जिथं हे अतिक्रमण आहे तिथं सध्या कोणी आहे का, कोणी राहतं का, किंवा देखभालीसाठी काही लोक होते का तिकडे? अतिक्रमणाच्या ठिकाणी पोलिसांचा या आधी सुद्धा पहारा असायचा। आज जसा हा निर्णय घेतला गेला त्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, मग एसपी असतील, कलेक्टर असतील, यांच्यासह सर्व मोठे मोठे अधिकारी आता तिथं पोहोचलेले आहेत आणि तिथं याच्या आधी मोठ्या पोलीस बंदोबस्त हा तैनात पूर्वीपासून करण्यात आलेला होता। परंतु आता जे परिस्थिती आहे तो आता मोठ्या प्रमाणात जवळजवळ 300 पोलीस कर्मचारी या सगळ्या गोष्टीसाठी जिल्ह्यामध्ये बाहेर काम करत आहेत आता आणि जवळजवळ 30 ते 40 अधिकारी या गोष्टीसाठी आता काम करताना पाहायला मिळतात। बरं, निश्चितच ओमकार, या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं जो फौजफाटा आहे पोलिसांचा तो पाहायला मिळतो आणि त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकताय। मोठ्या संख्येनं इथं वाहनं येताना दिसून येत आहेत आणि शिंदे फडणवीस सरकारचा एक सर्जिकल स्ट्राईक असं मानलं जात आहे। दरम्यान आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, आज सकाळपासून कारवाई आधी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याची माहिती आहे, तर साम टीव्हीला रात्रीच याविषयीची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर कारवाईच्या जागेवर फक्त साम टीव्ही पोहोचलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण झालं होतं, बऱ्याच वर्षांपासून हे अतिक्रमण सुरू होतं आणि ते काढण्याचे आदेश असताना सुद्धा आज अखेर 5 वर्षानंतर ते पाडकाम सुरू केलं जात आहे आणि त्या ठिकाणी रात्रीपासूनच हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। हे पाडकाम करण्यासाठी सर्व मशीन दाखल होत होत्या, रात्री कमालीची गुप्तता यासाठी पाळली गेली, पण साम टीव्ही त्या ठिकाणी पोहोचलंय आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाचे प्रवक्ते विक्रम पावसकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। पावसकर जी, आपण बघतोय कोर्टाचे आदेश आल्यानंतर अखेर 5 वर्षांनी अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला जे अतिक्रमण होतं ते पाडण्याचं काम हाती घेण्यात आलंय, तुमची काय प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकार, त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि आभार पण मानू इच्छितो की वर्षानुवर्ष प्रकडलेला हा जो विषय होता, म्हणजेच अफजल खानाला देव बनवण्याचा किंवा संत बनवण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता, तो प्रयत्न आज खऱ्या अर्थानं मोडीस निघाला आणि आजचा हा जो दिवस आहे
तो खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे। बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच नागरिकांनी या विषयासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली, त्यामध्ये शिवप्रतापगड उत्सव समिती असेल, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद असेल, हिंदू एकता असेल, सर्वांचं कष्ट आज फळास लागलं। आणि जे उदात्तीकरण होतं आणि जे अफजल्याला देव आणि संत ज्या पद्धतीनं या समाजामध्ये दाखवण्याचा प्रयत्न होत होता काही लोकांचा, तो आज खऱ्या अर्थानं मोडीच निघाला। निश्चितच पावसकरजी, त्या लोकांना हा एक मोठा झटका किंवा मोठा दणका म्हणावा लागेल, पण जे उदात्तीकरण करत होते ते नेमके कोण होते, त्यांचा हेतू काय होता? उदात्तीकरणाचा हेतू असा होता की समाजामध्ये गैरसमज पसरून, जसं आता आपण बघतो की काही महाराष्ट्रातील नेते म्हणतात की अफजल खान हा आपल्या स्वतःच्या सीमा वाढवण्यासाठी आणि सीमाचं रक्षण करण्यासाठी स्वराज्यामध्ये आला होता, म्हणजे एक प्रकारचं राजकीय षडयंत्र त्या पाठीमागे होतं, ते आज खऱ्या अर्थानं मोडीत निघालं असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच पावसकरजी, आज ते खऱ्या अर्थानं मोडीत निघतंय, जे काही या ठिकाणी अतिक्रमण करत होते, उदात्तीकरण करत होते, त्यांना एक मोठा झटका म्हणावा लागेल। पण 5 वर्षांपूर्वीच हे पाडकाम करण्याचे आदेश दिले होते, अतिक्रमण हटवण्याचे आदेश होते, तरी सुद्धा तेव्हा ते काम झालं नाही एवढ्या वर्षांमध्ये, आणि आज ते काम होताना दिसतंय। आज मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आले आणि त्या सरकारचा चहा जो अजेंडा होता की विविध ठिकाणी, म्हणजे ज्या पद्धतीनं विशाळगडावर अतिक्रमण आहे, ज्या पद्धतीनं गगनगडावर अतिक्रमण आहे, ज्या पद्धतीनं आज प्रतापगडावर अतिक्रमण होतं, म्हणजे प्रतापगड तो झाकी आहे, विशाळगडा भी बाकी आहे असं म्हणायला काही हरकत नाही। निश्चितच पावसकरजी, आता तुम्ही सांगितलं की आणखी काही ठिकाणी हे अतिक्रमण करण्यात आलं आहे, तर ते हटवावं यासाठी तुमची पुढची भूमिका काय असेल? विशाळगडावर आपण मागणी केलेली आहे की जवळजवळ विशाळगडावर अनाधिकृत 800 ते 1000 खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत, त्या लवकरात लवकर पाडाव्यात। ते गेले 70 वर्षामध्ये हा एक प्रकारचा महाराजांच्या गडकोटांवर ज्या पद्धतीनं अतिक्रमण झालं, म्हणजे त्या जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर काही लोकांना घरकुल योजनेतून त्या अनाधिकृत बांधकामामध्ये लाभ झालेला आहे, आणि हा एक विशिष्ट समाज आहे आणि ही प्रवृत्ती आहे की ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य होतं, ज्या ठिकाणी महाराजांचे गड होते, त्या ठिकाणी अतिक्रमण करणे आणि महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणे। पावसकरजी, आपण बघतोय की आज शिवप्रताप दिन आहे आणि शिवप्रताप दिनीच ही कारवाई होतीये, सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल, एक सर्जिकल स्ट्राईक म्हणावं लागेल, कारण अत्यंत गोपनीय पद्धतीनं या कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि आजच्याच दिवशी शिवप्रताप दिनी अफजल खानाचं नामोनिशाणी मिटवण्याचे प्रयत्न होताना दिसतायत, तर तुम्ही याविषयी काय सांगाल आणि आज शिवरायांचे जे मावळे आहेत राज्यभरातले त्यांना आज काय सांगाल आजच्या दिवशी? मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंद उत्सव साजरा करण्यासारखा दिवस आहे आणि सर्व शिवभक्त महाराष्ट्रातील तसेच सर्व भारतातील शिवभक्त आजच्या ह्या कारवाईमुळे आनंदित झालेले आहेत। आणि इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतंय की ज्या ज्या गडांवर अशा पद्धतीची अतिक्रमण आहेत, 100% हे हिंदुत्ववादी सरकार असेल हा नक्की विचार करेल की त्या त्या गडावरील सर्व अतिक्रमण काढून अतिक्रमण मुक्त गड सर्व करतील आणि हे एक प्रकारची आजची सर्व शिवभक्तांना एक महाराष्ट्र सरकारने दिलेली एक प्रकारची भेट आहे। निश्चितच पावसकरजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीवर ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय, अत्यंत गोपनीय पद्धतीने या ठिकाणी सर्व यंत्रणा दाखल झालेल्या आहेत आणि सकाळपासून या कामाला सुरुवात झाली आहे, अगदी थोड्याच वेळात ही नामोनिशाणी मिटवली जाणार आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी, साम टीव्हीचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, इतर कोणत्याही टीव्हीचे नाही तर फक्त साम टीव्ही त्या ठिकाणावर पोहोचलेला आहे आणि तिकडचे अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। दरम्यान या ही जी जागा जिथं अतिक्रमण काढण्याचं काम सध्या सुरू आहे, तिकडचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सचिन कदम यांनी। आज 10 नोव्हेंबर आजच किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी शिवप्रताप झाला होता, अफजलखानाचा वध झाला होता। गेली अनेक वर्षे ह्या ठिकाणी शिवप्रताप दिन साजरा केला जातो, प्रतापगडावरती शिवप्रताप दिन साजरा जातो।
संपूर्ण महाराष्ट्रातन शिवप्रेमी या ठिकाणी येत असतात। आज आपण पाहू शकतो की आज किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर वनविभाग असेल, पोलीस असेल, महावितरण कंपनी असेल, त्यासह महसूल डिपार्टमेंट असेल, नंतर अशा अनेक अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी इतिहास घडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण जर का नीट पाहिलं तर आज या ठिकाणी काही दिवसापूर्वी वनविभागाने जी अफजल खानाची कबर होती ती हटवण्याची नोटीस दिली होती, तिचा काल 2 दिवसापूर्वी तिचा कालावधी पूर्ण झाल्या नोटीसीचा आणि त्यानंतर आज या ठिकाणी कारवाई होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। आज जर का आपण पाहिलं तर काल रात्रीपासून या ठिकाणी या कारवाईला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असतील, मजूर असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि आता या ठिकाणी ही कारवाई होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अजूनही या ठिकाणी कोणतंही जिल्हा प्रशासन असेल, महसूल विभाग असेल अगर वनविभाग असेल याची अधिकृत माहिती दिली जात नसली तरी देखील आज अफजल खानाची जी कबर आहे, जी वादातीत कबर गेली अनेक वर्षापासून हिंदू संघटनांकडनं पाडण्यासाठी मागणी केली जाते ती पाडली जाऊ शकते अशी माहिती मिळते। सचिन कदम, साम TV, रायगड। तर कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अजूनही यंत्रणांकडून देण्यात आलेली नाहीये, मात्र ज्या पद्धतीने हालचाली या ठिकाणी सुरू आहेत, ज्या पद्धतीने पोलिसांचा पाऊसफाटा इथं दाखल होतोय, ज्या पद्धतीने पोकलेन मशीन असतील किंवा इतरही साहित्य जे पाडकामासाठी लागतं ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झालेलं आहे आणि त्यानुसार या कारवाईला कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते असं म्हटलं जात आहे। आणि आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या ठिकाणावरून आणि आपल्यापर्यंत वेळोवेळचे अपडेट पोहोचवत आहे। दरम्यान ही जी अफजल खानाची कबर आहे त्याच्या आसपास अतिक्रमण पाडलं जाईलच, याशिवाय त्याची कबर सुद्धा पाडली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। अफजल खानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होतीये, जे ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदे फडणवीस सरकारनं करून दाखवलं अशी प्रतिक्रिया या ठिकाणी येते। तर शिवप्रताप दिनी सर्जिकल स्ट्राईक शिंदे फडणवीस सरकार करताना दिसतंय, कारण मोठ्या संख्येनं अफजल खानाच्या कबरीच्या आसपास जे अतिक्रमण झालेलं होतं ते काढण्याचं काम सुरू झालंय आणि साम TV वर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकताय। पहाटेच्या सुमारास या ठिकाणी सर्व यंत्रणा दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि फक्त साम TV या ठिकाणावर पोहोचलेला आहे आणि तिकडचे अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। आज शिवप्रताप दिन आहे, आजच्याच दिवशी अफजल खानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला होता आणि त्याच अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला अतिक्रमण करण्यात आलं होतं, ते अतिक्रमण आजच्याच दिवशी पाडलं जात आहे, त्यामुळे अफजल खानाची नामनिशाणी मिटवली जाणार अशीच प्रतिक्रिया येते। दरम्यान ज्या ठिकाणी ही अतिक्रमण करण्याची कारवाई सध्या सुरू होती आहे तिकडचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ओमकार कदम यांनी, पाहूया। 10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला। आज हा दिवस हा तारखेप्रमाणे आहे आणि आज या दिवसाला 363 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच मुहूर्तावर म्हणता येईल किंवा याच निमित्तानं म्हणता येईल की प्रशासनानं अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला असणारं जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्याची आता जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत। आपण आत्ता पाहतोय ही जी अफजल खानाची कबर आहे त्याच्या आजूबाजूला जे फॉरेस्टच्या जागेमध्ये शासकीय जागामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम केलं गेलं होतं हे पाडण्याची आता लगबग सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात JCB असतील, पोकलॅन मशीन असतील आणि पोलिसांचा फौजफाटा असेल हा आता त्या जागेवर तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या काही वर्षापासून या कबरीमुळं मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेला होता पण प्रशासनानं आज ही जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं आता ही ह्या कबरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हा लवकरच आता जमीनदोस्त होईल। काल मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा हा जिल्ह्यातूनच नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूच्या भागातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा हा महाबळेश्वर शिवाय प्रतापगड या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। प्रतापगडच्या पायथ्याशी असणारी जी कमान आहे या कमानीपासूनच आता वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंद केलेला आहे आणि त्यामुळे पोलीस हे आता मोठ्या प्रमाणात ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम TV न्यूज, प्रतापगड।